हाय, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर आपला हा ब्लॉग खूप दिवसानंतर, कमीत कमी 10 ते 12 दिवसाचा डिस्टन्स त्याच्यानंतर हे अपलोड होतोय. तर आज आपण चाललो आहे प्राचीन शिव मंदिर बघायला, अंबरनाथमध्ये आहे. तर चला बघूया कसं आहे मंदिर. तर तुम्ही बघू शकता गेटवरतीच वरती नाव आहे प्राचीन शिव मंदिर अंबरनाथ. तर इथून थोडंसं पुढे गेलं ना की लगेच मंदिर आहे. थोडा ऑरेंज कलरचा झेंडा दिसत असेल तिथं ते मंदिर आहे. आणि मी कल्याणमध्ये खूप दिवस झालं राहते, पण मी कधीच अजून हे मंदिर बघितलं नाही आहे, केवढं जवळ असून पण. तर चला बघूया कसं आहे. तर इथून आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. तर इकडे हार नारळ वगैरे सर्व भेटतं. आणि त्याच्या लगेच अपोजिट साईडला मंदिर आहे. तर हे बघू शकता तुम्ही कसं दिसतंय मंदिर. तर इथून आत जाण्यासाठी एंट्री आहे. तर चला बघूया. इथे एक नंदीची मूर्ती आहे. कधी पण शिव मंदिरात जाताना पहिलं नंदीचं दर्शन घेतलं जातं. इथे असे 3 गेट आहेत, पण पहिल्या नंदीच्याच गेटमधून एंट्री केली जाते. आणि सो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यामुळे कॅमेरा बंद करावा लागतोय. लगेच या साईटहून बाहेर एंट्री आहे. आणि त्याच्या जस्ट साईटला एक छोटंसं मंदिर आहे. आणि त्याच्यामध्ये एक मूर्ती आहे छोटी, पण ती कोणती मूर्ती आहे मला माहीत नाही आहे, पण तुम्ही बघू शकता ते कोणती आहे ती. हे बघा कशी दिसते. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आहे. तर त्याचे पूर्ण हे मंदिर दगडापासून बनवलेलं आहे. आणि त्या दगडावर असं छान असं कोरीव काम केलं आहे. पूर्ण अशी मूर्तींचीच डिझाईन आहे अशी. तर ते मंदिरही तुम्हाला आम्ही पूर्ण असं दाखवते. तर चला बघू. तर हे बघू शकता मंदिर पूर्ण असं, म्हणजे मी लांबून कॅमेरा घेतला धरलाय, त्यामुळे पूर्ण दिसतंय. जवळून असं व्यवस्थित दिसत नव्हतं, म्हणून मी लांबून गेली आणि लांबून दाखवते तुम्हाला. आणि ह्या मंदिरावरती एक झेंडा फडकतोय, खूप छान वाटतंय ते. तर हा बाहेर येण्याचा गेट आहे. तर असंच पूर्ण मी दाखवते, तुम्ही बघू शकता. इकडे थोडं ब्लॅक दिसते, कारण पूर्ण असं ऊन आहे ना, ते पूर्ण कॅमेरावरच येत आहे, त्यामुळे बघू शकता तुम्ही. आणि इथे एक गेट आहे, म्हणजे इथून पण तुम्ही बाहेर येऊ शकता. आणि हा फ्रंट गेट, म्हणजे इथून मेन एंट्री केली जाते मंदिरामध्ये. आता पुन्हा तोच गेट आला जिथून आपण मंदिर बघायला स्टार्ट केलं होतं. आणि हा त्याच्या बाहेरील परिसर आहे.
खूप थंड वाटतंय की पूर्ण दगडापासून काम, एक चिंतेने काम केलेलं आहे ना, त्यामुळे एवढं छान वाटतंय ना, खूप छान असं वाटतं. आणि ते छोटेसे गणपतीची पण मूर्ती आहे साईडला, म्हणजे बाहेरचा जो परिसर आहे ना त्याच्यामध्ये आहे, आणि त्याच्या साईडला लगेचच एक पिंड पण आहे शंकराची, ते पण बघू शकता तुम्ही. तर त्याच्यात लगेच साईडला एक छोटंसं विहीर टाईप किंवा आर्ट टाईप आहे, तर त्यामध्ये पूर्ण असे मासे आणि कासवच आहेत. आणि तिकडे कासवाची संख्या थोडी जरा जास्तच आहे, कारण इकडे मुंबई साईडला ना कासव हे घरी छोटे असतात तेव्हा घरी ठेवतात, आणि थोडे मोठे झाले की इकडे आणून सोडले जातात, त्यामुळे त्याच्यात कासव खूप आहेत. आणि थोडं पाणी खराब झालं आहे त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाहीत कासव, पण तो व्ह्यू त्याचा असा दिसतो. आणि त्याच्या साईडून पूर्ण अशी ग्रीनरी आहे त्यामुळे ते खूप छान दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि लगेच इकडे मंदिराचा पण व्ह्यू बघू शकता, त्याच्या साईडला पण असं बाहेरचा व्ह्यू आहे ना, त्याच्या साईडला पूर्ण अशी ग्रीनरी आहे. इकडे माणसं बसले जे दर्शन घेऊन येतात ते तिकडे बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता त्याचा मंदिराचा पण व्ह्यू. त्याच्या साईडला जे कंपाऊंड आहे ना, ते पूर्ण त्याच्या कंपाऊंडच्या साईडला पूर्ण अशी ग्रीनरी आहे, तर ते तुम्ही बघू शकता कसं दिसतंय. खूप छान वाटतंय की ते कंपाऊंड पण पूर्ण दगडाचंच आहे, तर तुम्ही बघा कसं वाटतंय ते. आपण व्हिडिओ इथंच एंड करतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय.